श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स व स्वानंद महिला संस्था यांच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने मुमुश्रींचे सन्मान व माता श्रीशला व माई रमा पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या महिलांचे व आत्मकल्याणासाठी साधुत्वाचे मार्ग स्वीकारणाऱ्या शारदा छाजेड अंकिताजी लुनिया या भगवती जैन दीक्षा घेणाऱ्यांचा निर्धार करणाऱ्या या मुमूश्रूंचा सन्मान करण्यात आला ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्षा पुष्पाजी गोरखू यांच्या प्रेरणेने कार्यक्रमाचं संयोजन करण्यात आलंय ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्षा पुष्पाजी गोरखू यांच्या प्रेरणेने कार्यक्रमाचं संयोजन करण्यात आलंय तसं स्वानंद पिंपरी चिंचवडच्या संस्थापिका प्राध्यापिका सुरेखा कटारिया यांनी आयोजन केलंय तर स्वानंदच्या अध्यक्षा सुनीता बोरा यांनी आपल्या भाषणातून पाहुण्यांचं स्वागत केलं कार्यक्रमात समाजोपयोगी उत्कृष्ट काम करून समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या महिलांचे माता श्रीशला व माई रमा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीशी प्रभूणे ते या कार्यक्रमात प्रमुख जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश चोरडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा रुचिरा सुराणा राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर प्राध्यापक अशोक कुमार पगारिया बिब्बेवाडी संघाचे अध्यक्ष पोपटजी ओसवाल नितीनजी चोपडा सुभाषजी ललवाणी प्राध्यापक प्रकाश कटारिया जैन महासंघाचे अध्यक्ष सुरेश गदिया जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सागर सांकला अशोक मंडलेचा नितीनजी ओसवाल संतोष लुनावत सुवालालजी बोरा देवेंद्रजी बाकलीवाल सुभाष सुराणा राजेंद्र बाटिया राजेंद्र चोरडिया राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा लता पगारिया कुसुम भंडारी कल्पना कर्नावट नितल फुलपगर कीर्ती कर्नावट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात हिराबाई ओस्वाल शैलजा विनायक कुलकर्णी अंचलाजी सुरेश शहा विमल पोपटलालजी गदिया सुंगनाबाई नहार या सन्मानाने माता श्रीशला व माई रमा पुरस्काराने गौरवण्यात आलंय कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्टने सुरू केलेल्या पानपोईचं उद्घाटन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलंय ते यावेळी पंचदिवसीय कार्यक्रमांमध्ये अंध विद्यार्थ्यांना भोजन व बहारदार कवितांची जुगलबंदी साजरी झाली आहे द्वितीय पुष्प आरोग्य शिबिर घेऊन ऐंशी महिलांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली आहे तर प्रभावी भाषण कला ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय जिल्ह्यातील अनेक महिलांनी यात सहभाग घेतला डॉक्टर श्वेता राठोड यांनी प्रभावी भाषण कलेसाठी आवश्यक असणाऱ्या टिप्स दिल्या प्रमुख पाहुण्या ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या महिला उपाध्यक्ष कुसुम भंडारी स्वानंदच्या माजी अध्यक्षा सुनीता देसरडा स्वानंदच्या महामंत्री सुरेखा पाटील स्वानंदच्या उपाध्यक्षा साधना टाटिया होत्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक सीमा कटारिया द्वितीय क्रमांक सुनंदा लोढा तृतीय क्रमांक शीतल बाफना उत्तेजनार्थ प्रियाली जैन उत्तेजनार्थ रेखा छाबडा यांना मिळालाय या कार्यक्रमाचं संयोजन प्राध्यापिका सुरेखा कटारिया सुनीता बोरा साधना टाटिया साधना सवाने सुजाता नवले यांनी केलं होतं प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड